कुणाची खेळी ठरणार अचूक, कुणाची चाल असेल बिनचूक, कोणाचा होणार राजकीय गेम, कोण साधणार अचूक नेम, चेकमेट, पडद्यामागच्या खेळ्यांचं अचूक विश्लेषण फक्त नेक्स्ट मराठीवर. चेकमेट मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. नवा विषय, नवी चर्चा, आणि ही चर्चा जरी आपण 2 दिवसांनी जरी करत असलो तरी सर्वसामान्यांच्या मध्ये गेल्या काही दिवसापासून ही चर्चा सातत्याने होत आहे, आणि विशेषतः कोल्हापूरमध्ये तर आहेच पण महाराष्ट्रभर ही चर्चा होत असते. आता तुमची उत्सुकता ताणून राहिली असेल की नेमकी कुठल्या गोष्टींवरती आज चेकमेट मध्ये चर्चा होणार आहे. तर 2 दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये निर्भय बनोची सभा पार पडली. असं वाटलं होतं की ती सभा झाल्यानंतर हे लोक त्या सभेविषयी चर्चा करणार नाही, परंतु आमचे रिपोर्टर असतील, आमचे वार्ताहर असतील, ग्राउंड वरती फिरत असताना सातत्याने निर्भय बनोचा एन प्रकारे हा उल्लेख होतोच. तर हे निर्भय बनो नेमकं त्याच्याविषयीचे जे वक्ते आहेत त्यांनी सातत्याने आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत, पण कोल्हापूरच्या निर्भय बनोच्या सभेची चर्चा महाराष्ट्रात जास्त झाली. का झाली, कशासाठी झाली, याच्यावरती विश्लेषण करण्यासाठी, आणि खरं म्हणजे निर्भय बनोची एक जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेले कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, आणि अर्थातच ते नेहमीच आपल्या स्टुडिओमध्ये राजकीय विश्लेषक म्हणून येतात, पण यावेळेस मात्र निर्भय बनोचे एक खंदे समर्थक म्हणून ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत, अर्थात अनिलजी घाटगे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी या निर्भय बनोच्या सभेच्या बाबतीमध्ये विस्तृत रीतीने बोलू. सर, निर्भय बनोची सभा होऊन 2 दिवस झाले, अजूनही त्याची चर्चा आहे. निर्भय बनो हे नेमकं काय आहे हे त्या त्या मान्यवरांनी सांगितलेलं आहे, परंतु तुमच्या दृष्टिकोनातून निर्भय बनो काय आहे? नमस्कार संदीपजी. निर्भय बनो हा शब्द मुळात महात्मा गांधींचा आहे. निळीचा सत्याग्रह ज्यावेळेला केला त्यावेळेला तिथल्या शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी महात्मा गांधीजी गेले, आणि तो त्या काळातल्या इंग्रजांच्या जुलमी राजवटीमध्ये शेतकऱ्यांना महात्मा गांधींनी न्याय मिळवून दिला, आणि त्यानंतर त्यांचे अनेक प्रश्न होते, आणि त्यावेळेला ते लोक म्हणाले की बापूजी तुम्ही जरा थांबायला लागते. त्यावेळा बापूजींनी त्यांना सांगितलं की स्वतःचं काम स्वतः केलं पाहिजे, तसं तुम्ही निर्भय बना आणि लढा द्या, असं सांगून बापूजी पुन्हा दुसऱ्या कामाकडे निघून गेले, आणि तिथून आलेला हा शब्द आहे. मग आता निर्भय बनो हे जनतेला आताच का सांगायची पाळी आली, तर देश एका चुकीच्या पद्धतीनं चालला आहे असं विचारवंतांचं आता म्हणणं आहे, आणि त्यासाठी डॉक्टर विश्वंभर चौधरी, ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी निर्भय बनो ही एक चळवळ उभा केली, आणि ही चळवळ उभा करत असताना त्यांनी छोट्या छोट्या अगदी म्हणजे 50 लोक 100 लोक असं कुठेतरी एकत्रित जमायचं हॉलमध्ये आणि सभा घ्यायचे, आपले विचार सांगायचे, ही भूमिका त्यांची होती. परंतु या चळवळीला राजकीय सुद्धा रंग यायला लागला असं वाटत नाही? याच कारण म्हणजे काय म्हणतात ना, आ बैल मुझे मार. आता आ बैल मुझे मार केलंय कुणालाही तुम्हाला माहित आहे. आज जे सत्ताधारी आहेत या सत्ताधाऱ्यांचा एक कामाचा लेखाजोखा मांडण्याचं काम या दोघांनी केलं, त्यामधून जनता एकवटत गेली, आणि चांगल्या लोकांचं ऐकणारी संस्कृती भारतामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये आज जिवंत आहे हे त्याचं लक्षण आहे. ह्यांनी त्याच्यावर हल्ले केले, पहिला विश्वंभर चौधरींच्यावर केला, पुण्यामध्ये निखिल वागळेंच्यावर केला, आणि त्यामधून समाज जागृती इतकी प्रचंड झाली आणि पत्त्यावर पडलेला आहे, म्हणजे थोडक्यात त्या आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. आणि कोल्हापूरची सभा, कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं उगमस्थान आहे,
आपण कोल्हापूरच्या सभेवरती येऊ सर. सिन्नरमध्ये जो हल्ला झाला किंवा पुण्यामध्ये जो काही हल्ला झाला, हल्लेकरांनी हल्लेखोरांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही तुमची मतं मांडा, परंतु आम्ही मोदींविषयीचे तुमच्या मनामध्ये जे आहे ते आम्ही खपवून घेणार नाही. त्यांनी कधीच जो राज्यकर्ता असतो त्याच्यावर बोललं पाहिजे ना. तुम्ही मोदी सरकार म्हणताय ना, भाजप सरकार कुठं म्हणताय आजपर्यंत मोदी की गॅरंटी? मग हे चुकीच आहे ना. मग तुम्ही म्हणा ना भाजपची गॅरंटी, मग भाजपवर लोक बोलतील. तुम्ही मोदीची गॅरंटी म्हणल्यावर त्याच्यावरच बोलणार ना. मग विश्वंभर चौधरी आणि ऍडव्होकेट असीम सुरदे यांनी काय केलं? काही केलेलं नाही. तुम्ही घेतलेले निर्णय असतील आणि निर्णय आणि त्याचे फायदे तोटे हे सांगण्याचं काम केलं, तरी बाकीचं काही केलेलं नाही आहे. समाज जागृती केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला लोकशाहीमध्ये कुठल्याही प्रकारची पदं नको आहेत, काय नको आहेत, पण जनतेचं अभ्यास झाला पाहिजे यासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत. आणि कोल्हापूरच्या सभेत तर विश्वंभर चौधरी म्हणले की पुण्यामध्ये ज्यावेळा हल्ला होत होता त्यावेळा मला प्रचंड भीती वाटत होती की माझा प्राण जातो किंवा काय, अशीच अवस्था झाली होती. परंतु त्यातून मी सही सलामत सुटल्यानंतर माझ्या आता मृत्यूची भीतीच निघून गेलेली आहे, अशी त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे. आणि मग आता त्यांनी स्पष्ट सांगितले राजकारण तर राजकारण हो, आम्ही आता राजकारणच करतो असं समजा, असं त्यांनी जाहीर आव्हान दिलं आता कोल्हापूरच्या सभेमध्ये. बरोबर. आणि तेही जवळजवळ 5,000 लोकांच्या समोर दिलेलं आहे. कोल्हापूरच्या निर्भयवने सभेचं तुम्ही म्हणजे तुम्ही त्याच्या आयोजकांमध्ये होता, ही सभी सभा वैशिष्ट्यपूर्ण ठरली असे काही मुद्दे आहेत का? वैशिष्ट्यपूर्ण ठरण्याचा एकमेव कारण म्हणजे यामध्ये आता कार्यकर्ता म्हटल्यावर तो कुठल्या ना कुठल्या पक्षाला जोडलेला असतो, परंतु खास करून आम्ही असं ठरवलं की विविध संस्थेचे लोक त्यामध्ये सहभागी झाले पाहिजेत. मग क्रीडा सेल असेल, वकील असतील, डॉक्टर असतील, लेखक असतील, युवक असतील, अशा सगळ्यांची टीम आम्ही पुढे केली. आता सामाजिक संस्था असतील, आता मी एका सामाजिक संस्थेमध्ये काम करतोय, मी एका राजापूर विकास मंचचा अध्यक्ष म्हणून काम करतोय, अशा सगळ्या संस्थेचे प्रमुख कार्यकर्ते एकत्रित घेऊन या निर्भय बनूचं वातावरण एक महिना सुरू झालं. 9 मार्च शनिवार हा दिवस फायनल झाला. सगळ्यांनी व्हॉट्सअपवर छोटे छोटे आव्हानं जनतेला केली. आज गरीबातल्या गरीब माणसाकडं सुद्धा व्हॉट्सअप आहे. आणि त्या सभेचं वैशिष्ट्य की राजकीय लोक सुद्धा समोर बसले. छत्रपती शाहू अध्यक्षपद त्यांचं स्वीकार हो, त्यासाठी मी निमंत्रण द्यायला गेलो होतो. माझ्याबरोबर गिरीश पोंडे नावाचे एक आमचे कार्यकर्ते होते आणि रवी जाधव म्हणून होते आणि संभाजी जगदाळे शेतकरी कामगार पक्षाचे एक कार्यकर्ते आणि चळवळीत काम करणारे कार्यकर्ते होते. महाराजांच्याकडे आम्ही गेलो, महाराजांना मी विनंती केली, महाराजांनी क्षणाचाही विलंब न लावता मी या सभेला अध्यक्ष म्हणून यायला तयार आहे, नमस्कार म्हणून एका शब्दातच सांगितलं. हे वैशिष्ट्यच खरं म्हणजे हे वैशिष्ट्य आहे, हे कोल्हापूर छत्रपती घराण्याचं आहे. आणि आजपर्यंत शाहू महाराजांनी कायमपणानं शाहू विचार जपण्याचं काम केलेलं आहे, हे सगळ्या जिल्ह्याला राज्याला सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना सुद्धा माहीत आहे. त्यामुळं त्या सभेचं दुसरं एक वैशिष्ट्य आणि कोल्हापूरातच घडतंय साहेब हे लक्षात ठेवा की अध्यक्ष आजपर्यंत व्यासपीठावर असतो, परंतु निर्भय बनोचे अध्यक्ष समोर जनतेमध्ये बसले आणि त्या विचारपीठावरनं जो विषय मांडत होते त्याला स्वतः मी महाराजांच्या मुद्दा म्हणून समोर बसलो होतो. तिरकस महाराज हातवारे करून टाळ्या वाजून त्या प्रत्येक गोष्टीला दाद देत होते. अशी सभा या देशातली एकमेव असेल की अध्यक्ष समोर आणि वक्ते व्यासपीठावर. विश्वंभर डॉक्टर विश्वंभर चौधरीने पण त्याचा उल्लेख केला, ते असे म्हणाले की देशभरामध्ये आम्ही असं चित्र पाहतोय की खुर्चीसाठी भांडणं आहेत, परंतु कोल्हापूरचं हे एकमेव असं गाव आहे की जिथं खुर्चींसाठी भांडणं नाही, तर जे आहेत मंत्री असतील, त्यावेळेस अनेक मंत्री होते, ते सगळेजण खाली बसले होते. ज्या नेत्याला खुर्चीशिवाय चालत नाही असे आमदार असतील, खासदार असतील, विविध पक्षांचे अध्यक्ष असतील, ते सगळे आपण होऊन कुणालाही आम्ही बोलवलं होतं. आव्हान फक्त आणि फक्त व्हॉट्सअपवर आम्ही केलेलं आव्हान. अच्छा, कुणाला निमंत्रण नव्हतं? निमंत्रण कुठल्याही राजकीय नेत्याला दिलेलं नव्हतं. यायचं असेल तर या, खुर्ची असेल तर बसा, ते जबाबदारीने सांगते. जबाबदारीनं सांगतोय
आणि उत्स्फूर्तपणाने नेते लोकांनी आम्हाला फोन करून सांगितलं की आम्ही त्या सभेला येऊ इच्छितोय, वेलकम म्हणून आम्ही सांगितलं. आणि अक्षरशः सगळे नेते लोक आले, विविध पक्षांचे अध्यक्ष आले आणि समोर बसून त्यांनी या विचारपीठावरच जे काही त्यांचं म्हणणं होतं ते ऐकून घेतलं. ते त्यांच्या भविष्याच्या राजकारणाला उपयोगी पडेल अशी आमची भावना आहे. कारण देश कुणाच्याही ताब्यात जाओ पण देशातला सामान्य माणूस जगला पाहिजे, देश अबाधित राहिला पाहिजे. आणि 75 वर्षाच्या अमृत महोत्सवामध्ये पाऊल ठेवलेल्या लोकशाहीला अधिक समृद्ध करणारी ती सभा होती आणि त्याची चर्चा कुठलीही सभा साहेब राष्ट्रगीत होईपर्यंत जवळपास ती 3 तास सभा चालली. त्या 3 तासामध्ये ना कुणाचं व्हॉट्सअपकडे लक्ष गेलं, ना कुणाचं घराकडे लक्ष गेलं, ना चुळबुळ झाली असं मला अजिबात दिसलं नाही. कुठल्याही सूचना कुणाला कराव्या लागल्या नाहीत. सुरुवातीला मी फक्त सूचना केल्या की आपापल्या खुर्च्या आपापा मी घेऊन बसायचं आहे. त्या पद्धतीनं लोकांनी खुर्च्या आपापल्या खुर्च्या उचलल्या ट्रॅक्टरमधल्या आणि ते घेऊन बसले. शेवटी खुर्च्या अपुऱ्या पडल्या, तरी देखील वयस्कर माणसं 80-80 वर्षाची माणसं हुबारून सभा ऐकतेली मी माझ्या डोळ्यानं पाहिली. आणि या सभेचं दुसरं वैशिष्ट्य, जनगण मन झाल्यानंतर सुद्धा जवळपास 500,000 लोक कोपऱ्या कोपऱ्याला उभा राहून चर्चा करत्याला मी पाहिली. गेले 4 दिवस आज त्या सभेला लोटलेले आहेत. आज 12 तारीख आहे, 9, 10, 11, 12 चौथा दिवस आहे. 4 दिवसामध्ये सुद्धा त्या वातावरण जे निर्भय बनवच आहे ते ग्रामीण भागामध्ये कट्ट्याकट्ट्यावर पारापारावर चर्चा होते. मला असं वाटते की 1947ला हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेला जे मोहर असेल, आम्हाला काय माहीत नाही कारण आमचा जन्मच स्वतंत्र मिळाल्यानंतर झालेला आहे, तशी चर्चा जर होत असेल म्हणजे मीडिया असताना सुद्धा होत असेल तर ह्या सभेला लोकसभेची दिशा समजायला हरकत नाही असं मला वाटतं. म्हणजे लोकसभेचा एक हवा म्हणता येईल अशी ती चर्चा आजही सुरू आहे, हे वैशिष्ट्य आहे. निर्भय मनोच्या माध्यमातून कोल्हापुरातून, म्हणजे अनेकदा मी विश्वंभर चौधरी सरांना ऐकलं, तासिम सरोदेंना ऐकलं, निखिल वागळे सर काही आलेच नाहीत परंतु त्यांनाही आम्ही ऐकलं, परंतु या निर्भय मनोच्या सभेच्या माध्यमातून काय लोकांच्या पर्यंत पोहोचवायचा तुमचा प्रयत्न आहे सातत्यानं? देशातलं सत्य समोर जनतेच्या यावर. कारण काय झालंय, राजकारणासाठी खोटं बोल पण रेटून बोल हे होता कामा नये. आज ते म्हणतात की $5 ट्रिलियन आम्ही इकॉनॉमी करतो पण त्याचं डेटा मांडत नाही, नुसतंच सांगायचं देश आमचा आता जगात सर्वश्रेष्ठ होणार पण त्याचं अनालिसिस पाहिजे. बर, 34 लाख करोड रुपये आपल्याला GST मिळालेले ते कुठं गेले सांगायला तयार नाही. प्राईम मिनिस्टर केअर फंड जो आलेला आहे जो कोरोना काळामध्ये त्याचं विश्लेषण द्यायला तयार नाही. आता CBI स्टेट बँक ऑफ इंडियाकडं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की कुठल्या पक्षाला किती रक्कम मिळाली ही तुम्ही 5 मार्चपर्यंत निवडणूक आयोगाकडे द्यावी आणि निवडणूक आयोगानं ती 15 मार्चच्या आत वेबसाईटवर टाकावी जेणेकरून ज्याला बघायचं आहे त्याला बघा. त्यांनी सुद्धा 31 जानेवारीपर्यंत मुदत मागून घेतली. म्हणजे हे जे चाललेलं आहे हे घातक आहे, हे लोकशाहीला घातक आहे हे समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी त्याने असं कोणाला सांगितलं नाही की हा अनालिसिस ठेवलेला आहे, मत कुणाला जे असं त्याने कधीही बोललेलं नाही. अच्छा, परंतु देश धोक्यात आहे, तुम्ही अभ्यास करा, जनतेने याचा अभ्यास करा, हीच भूमिका त्यांनी मांडलेली आहे. ते कुठल्याही पक्षाचा प्रचार करायला नव्हते आणि त्यांनी सांगितले जो पक्ष आम्हाला बोलवेल आम्हाला कुठल्याच पक्षाचं आवडत नाही. तुम्ही सुद्धा उद्या सत्तेवर आलात, समोर आमदार बसले होते, त्यांनी बोर्ड करून सांगितले असिमनी की तुम्ही जरी उद्या सत्तेवर आला तर तुम्ही सुद्धा चुकीचं वागणार असाल तर तुमच्या विरोधात सुद्धा मी निर्भय मनोची सभा घेणार. म्हणजे तटस्थपणानं आम्ही भूमिका मांडतो आहोत. हा देश, या देशातली लोकशाही समृद्ध राहिली पाहिजे हीच आमची भावना आहे असं निर्भय बनो या चळवळीचं वैशिष्ट्य आहे. मग हे फक्त लोकसभेपुरती मर्यादित राहणार नाही साहेब, ही देशामध्ये चळवळ अधिक गडद करावी लागेल. याच कारण कोणीही सत्तेवर येऊ दे यांच्यावर आता जनतेनंच अंकुश ठेवला पाहिजे आणि निर्भय बनो ही निश्चितपणानं अंकुश ठेवेल. किमान महाराष्ट्रापुरतं आज आम्ही बोलतोय,
महाराष्ट्रामध्ये निर्भय बनू याचं वातावरण इतकं प्रचंड प्रमाणामध्ये होईल ते सगळ्याच राजकीय पक्षांना आत्मपरीक्षण करायला लावेल. सर, एखादी सभा आयोजित करायची असेल, लोक येतात, पण बाकीचे खर्च असतात, हे खर्च कशा पद्धतीनं उभे केले जातात याच्या बाबतीमध्ये अनेक जणांच्या मनामध्ये शंका राहतात. आता कालच्या सभेला काही फारसा खर्च आलेला नाही, खुर्च्या उत्स्फूर्तपणाने डेकोरेटिव्हवाल्यांनी सांगितलं की बाबा माझ्या 100 न्या, तुमच्या 500 न्या अशा खुर्च्या आणल्या. स्टेज तुम्ही बघितले, फार काय स्टेज मोठं नव्हतं, अगदी 3 लोक, मुळात 3 लोक बसतील एवढं स्टेज त्या ठिकाणी बांधलं होतं. त्याचाही खर्च, कारण राजकीय लोकांची स्टेज बघितली तर आता परवा यवतमाळला मोदींचं स्टेज 12 कोटीचं होतं, 12 कोटी त्यांच्या व्यासपीठालाच खर्च आलाय. या सभेचा खर्च जर तुम्ही काढला तर 25-30 हजाराच्या वर नाही, अक्षरशः कुणी 500 कुणी 1000 रुपये दिलेले आहेत नाव न सांगण्याच्या अटीवर. त्यामुळं निर्भय बनो ही हॉलमध्ये होणारी सभा दसरा चौकामध्ये कोल्हापूरच्या जनतेनं घेऊन या महाराष्ट्रामध्ये त्याचा संदेश पोहोचवलेला आहे आणि त्याचं प्रतिबिंब या देशात उमटल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही निर्भय मनाचे कार्यकर्ते आहात, सामाजिक कार्यकर्ता आहात, अनेक प्रश्नांची जाणीव आहे, या माध्यमातून लोकांना काय आव्हान करा निर्भय मनोच्या माध्यमातून? निर्भय मनोच्या माध्यमातून जनतेला माझं एक आव्हान आहे, कारण जेव्हा जनतेमध्ये फिरतोय त्यावेळेला राजकारणाचा विषय काढला तर युवकांच्या मध्ये नाराजी आहे, महिला वर्गामध्ये नाराजी आहे, तशी जाणकार लोकांच्या मध्ये सुद्धा नाराजी आहे. म्हणजे त्यांना राजकारणाचा उभं आलेला आहे, त्यातून त्यांनी बाहेर पडावं. आणि राजकारण यामध्ये चांगल्या चांगल्या लोकांनी यावं हेच निर्भय बोलायचं आमचं ध्येय आहे. तर राजकारणामध्ये चांगल्या चांगल्या लोकांनी यावं हे आमचं निर्भय बनवचं ध्येय आहे असं त्यांनी सांगितलं. आज कुठलंही राजकीय विश्लेषण त्यांनी नाही केलेलं, कुठल्याही प्रकारच्या अभ्यासकाच्या भूमिकेतून आपली भूमिका मांडली नाही, परंतु निर्भय बनण्याचा मी एक कार्यकर्ता आहे. कोल्हापूरची सभा किती वैशिष्ट्यपूर्ण होती, त्याची काय काय वैशिष्ट्य होती हे त्यांनी सांगितलं. अनेक कार्यकर्ता म्हणून मनातली खदखद सुद्धा त्यांनी समोर ठेवली. जे काही सध्या देशामधलं चित्र आहे ते जर बदलायचं असेल तर लोकांच्या मध्ये राजकीय जागृती येणं हे गरजेचं आहे. निर्भय मनोच्या सभेच्या माध्यमातून कधीही कुणालाही या पक्षाला मत द्या, त्या पक्षाला मत देऊ नका असं सांगितलं जात नाही. फक्त वस्तुस्थिती काय आहे याचा तुम्ही सारासार विचार करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मतांच्या विषयीचे निर्णय घ्यायला मोकळे आहात, हाच एक संदेश घेऊन आम्ही लोकांच्या पर्यंत जातोय. आणि निर्भय बनो हे काय आजचा परवलीचा शब्द नाही, तर तो महात्मा गांधींपासून असलेला तो शब्द आहे. जर लोकशाही वाचायची असेल, लोकांना सामाजिक आत्मभान यायचं असेल, तर प्रत्येकाला निर्भय बनो हे बनावंच लागेल असंही त्यांनी आवर्जून आणि ठामपणानं सांगितलं. आणि हे फक्त कुठल्या मोदी शहांच्या विरोधात नाही, उद्या जर सत्ता परिवर्तन झालं, आजचे विरोधक जरी सत्तेवरती बसलेत तर त्यांनाही जाब विचारायला आम्ही कमी करणार नाही, हे आमचं वैशिष्ट्य आहे, हे निर्भय बनोच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं. तर अजूनही या निर्भय बनोच्या सभा महाराष्ट्रात मध्ये अनेक ठिकाणी होत आहेत, होत राहतील, याचे परिणाम उद्याच्या लोकसभेमध्ये कशा पद्धतीनं पाहायला मिळेल त्याच्यावरती या चळवळीचं यश हे अवलंबून असणार आहे. सर, तुम्ही आलात निर्भय बनोच्या माध्यमातून, आमच्याशी आपलं मन मोकळं केलं, त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार. चॅनलच्या माध्यमातून मला मीडियाला सुद्धा सांगायचं आहे की आता मीडियानी सुद्धा निर्भय बनलं पाहिजे. खरं म्हणजे त्यावेळेच्या सभा सर मीडियाने लाईव्ह दाखवले होतं, ते सांगतो ना, हेच कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे आणि ते सगळ्यांनी स्वीकारावं असं आमचं म्हणणं आहे. येस सर, धन्यवाद. धन्यवाद.